ज्या शरीराच्या आधारे या जगात तुम्ही जगताय त्याला निसर्गाचं बंधन आहे. फार विश्वास ठेवता का म्हणे त्याच्यावर, त्याच्या पद्धतीने ते जन्माला येणार, त्याच्या पद्धतीने ते मावळणार, काहीच करू शकत नाही तुम्ही. तुम्ही जर शरीराला जास्त त्रास दिला रोगी होईल. रोगी या शब्दाचा अर्थ नीट ऐका, शरीराने दिलेला नकार आहे. रोग या शब्दाचा अर्थ कल्पना आहे तुम्हाला काय? शरीराला शरीराने दिलेला नकार आहे. ही अमुक एक गोष्ट मला नकोय म्हणजे रोग आहे. प्रतिक्रिया उमटणं, कारण की तुम्ही त्या शरीराला इतकं त्रास देता, इतकं राबवता त्या स्वतःच्या शरीराला, विश्रांती नाहीच. आणि जे पैसे कमवतात त्यांनी काही होत नाही, कुठलाही रोग जात नाही. ज्ञानोपरांची सहोवी फार सुंदर आहेत. रोग बाहेरून येतच नाही, रोग जन्मजात आपल्या शरीराच्या रसायनमध्ये असतात. विज्ञानाला सापडतील न सापडतील तो विज्ञानाचा भाग आहे. पण विज्ञान हल्ली हल्ली मेडिकल तयार स्वीकार करत आहे. अनुवंशिकता आहे, ऐकलं ना शब्द? हा रोग तुमच्या अनुवंशिकता, तुमच्या रसायनामध्ये रोग आहे तो. तुमच्या रक्त, तुम्ही जन्माला येण्यापूर्वी त्या शरीरामध्ये रोग आहेत, बाहेरून रोग येत नाहीत. मग एखाद्यामध्ये प्रगट का होत नाहीत? ज्ञानोबाने इतकं सुंदर विश्लेषण केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. व्याधी व्याळ जे सुतले, शब्दांचा प्रयोग बघा. आपल्या पोटामध्ये व्याधी रूपी सर्प झोपलेले आहे. व्याधी व्याळ, व्याळ म्हणजे सर्प, व्याधी रूपी सर्प आपल्या शरीरामध्ये झोपलेले आहेत. व्याधी व्याळ जे सुतले ते जाग करण्याकरता तुम्ही अतिशय चुकीचा आहार घेता. अतिशय काय ज्ञानोपरांचं कारण आहे रोग होण्याचं? बघा, अतिशय चुकीचा आहार. व्याधी व्याळ जे सुतले तया चेवा वया घातले, तया चेवावया त्या झोपलेल्या रोगांना जाग करण्यासाठी घातले माजवन पोटी. जेवण नाही, आहार नाही, माजवन. एखादा वाघ जर जंगलात येत नसेल ना तर पिंजरा करतात आणि त्याच्यासाठी ती शेळी वगैरे बोकड वगैरे ठेवतात, त्याच्या निमित्ताने वाघ पकडला जातो. नाही तर एवढं कुणी उदार नाही की वाघाला शेळी खाऊ घालायला. तसलं आपला जो आहार आहे तो आहार आपल्या जीवनातल्या रोगांना जाग करण्याकरता आपणच खातो. अतिशय तिखट. काय काय लोक तर असे सुंदर आहेत जगामध्ये, आपल्यासारखं तिखट कुणी खात नाही म्हणे. काय पद्मश्री द्यायला पाहिजे का? अपेक्षा काय त्याची? तिखट अति खातो म्हणजे काय अपेक्षा आहे? दारू अधिक पितो किंवा अधिक जेवण करतो, अपेक्षा काय त्याची? काय सत्कार केला पाहिजे का? तुम्ही तुमच्या पोटामध्ये चुकीचा आहार घेतायत याचं भूषण तुम्हाला वाटतं, याच्या इतका मूर्खपणा जगात नाही. आणि तो मूर्खपणा तुम्ही अलंकारित करून जगापुढं मांडता हे केवढं शहाणपण आहे तुमचं. व्याधी व्या झोप बाहेरून येतच नाही काही, तुमच्या शरीरातलं आहे. याला म्हणतो आम्ही निसर्ग, ज्याच्या अधीन शरीर आहे. वेळेवर जेवणार, वेळेवर झोपी जाणार, वेळेवर पचवणार त्याची मर्यादा आहे. आणि शरीरावर जर अत्याचार केला तुम्ही तर शरीर तुम्हाला नकार देतं, माझी क्षमता नाही हे पचवण्याची. तरी सुद्धा अत्याचार केला तो नकार रोगातून प्रगट होतो. मग तुम्हाला डॉक्टर सांगतो हे तुम्हाला चालत नाही. मोड शब्द आहे ना, शरीर सांगतं त्यावेळेस तुम्ही ऐकत नाही. आणि डॉक्टर जेव्हा सांगतो हे तुम्हाला चालत नाही त्यावेळेस इतकं वाईट वाटतं तुम्हाला, शरीर माझं, पैसा माझा, वस्तू माझ्या, आणि चालत नाही. आपल्या समोर मला ना गरीब लोक मिळाल्यानंतर त्यांची मानसिकता एवढी फार खराब नसते. त्या असतंच काय, दोन चार कोंबड्या
मुलं, झोपडी, एका दोन एकर, पाऊस न पडणारी शेती, काय वाटत नाही मारताना. उलट गडावर लोक येतात म्हणतात शास्त्रीजी बाबांना सांगा लवकर उचलायला, स्वतः आला बरं का. ज्यांचं लाखो करोडो प्रॉपर्टी असेल, 10,000 कोटीची प्रॉपर्टी असेल, मरताना त्याने किती वेदना असतील त्यांना, काय सोडून चाललोय आपण. तुम्ही त्यांच्या मानसिकतेचा विचार करा ना. शून्य होतो, काही नव्हतं माझ्याकडे, मी एवढा प्रपंच उभा केला, लाखो करोडो रुपये उभे केले आणि सगळं सोडून जातात. मी कधी कधी असं छोटे छोटे निरीक्षण करतो ना, ती मुलं नाचतात, 5-10 वर्षाची पोरं खूप खेळतात आणि या म्हाताऱ्याचे गुडघे दुखत असतात, तो आजोबा असतो. तुम्ही अभ्यास करून बघायचा, मुलं जास्त उड्या मारायला द्या, हे म्हातारे त्यांना दे उड्या मारू नको का, पडल्या फिडल्या तर, तू पडला तर प्रॉब्लेम आहे ना, ते पडल्यावर काहीच प्रॉब्लेम, तो पडतच आलेला आहे, तो पडता पडताच उभा राहिलेला आहे, पडता पडताच मोठा होतोय, तू पडला तर तुझं त्याच्यावर का आरोप करतोस. म्हणून म्हातारी माणसं स्वतःच्या शरीराकडे पाहून दुसऱ्याला सल्ला देतात, हे बरं नाही बरं का, हे तुझ्या करता आहे ना. शरीर निसर्ग म्हणतो आम्ही याला, आणि शरीर या शरीरामध्ये ती इंद्रिय आहेत, ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालतात, तर काही पर्याय नाही. निसर्गाचं क्षमता या दोन वस्तूपर्यंतच आहेत, इंद्रिय आणि शरीर. मन मात्र काळबाह्य असतं, सदैव तरुण असतं, ते काही ना काहीतरी उपाय, काही ना काहीतरी इच्छा ते शोधत असतं. या मनावर आपण थोडा विचार करू.